सामना सुरू होतोय. किरण पाटीलचं पहिले षटक गेम प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला दरम्यान खेळलेत. चेंडू डीप मध्ये वेगाने गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. धावचीची संधी आणि धावची देखील झालाय. खेळाडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. फेक देखील खूप सुंदर पाहायला भेटली. रनआउटच्या माध्यमातून पहिला झटका अमनेपाडा टीमला. बॅट्समन आउट. बंटी दरम्यान धावचीच्या माध्यमातून बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विजय. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. वन डाऊन. चांगली या दरम्यान फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. ग्राउंड फिल्डिंग चांगलं असणं खूप गरजेचं आहे आणि आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं आपल्याला या दरम्यान पाहायला भेटलं. किरण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चेंडू दरम्यान ऑन साइडला डीप मध्ये आलाय. खेळाडू उपस्थित आहेत. चेंडूची उचलून फिक करतील. दरम्यान इथं एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न पुढे जाते. दोन धावा स्कोर बोर्ड वरती. या दरम्यान एज लागते. चेंडू शॉट थर्डमॅनला. फील्ड होईल. दरम्यान इथनं मिळते एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं जाते पुढे. तीन धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चेपोलीनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा विरुद्ध संजय स्पोर्ट्स सावध या दोन टीम मध्ये आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम असं आयोजन जंबिका क्रिकेट संघ देवरुंग पाड आयोजित पंक्याबाई स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळतोय. किरण पाटील पुढचा बॉल. स्टेप आउट झाले. फटका सुंदर आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतोय. टीमचे कॅप्टन कैलाशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान एक धावीतनं अजून मेल. एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या दरम्यान चार. चार धावा स्कोर बोर्ड वरती. षटक पॉवर प्ले सुरू आहे. किरण पाटील धावचीच्या माध्यमातून बंटी बाद झाला होता. पुढचा बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर आहे आणि अंपायरचा देखील इशारा येत असताना व्हाइट बॉलचा एक्स्ट्राच्या मदतीनं धावीतनं अजून एक अंकित केली जाईल स्कोर बोर्ड वरती. आणि एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या दरम्यान पाच. पुढचा बॉल. वेगवान चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. फुटवर्कचा कुठलाही प्रकारचा वापर पाहायला भेटला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. कट करण्याचा प्रयत्न केला बॅट्समॅन. वेगवान हा चेंडू किरण पाटीलचा. डॉट चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती पाच. एक खेळाडू बाद. किरण पुढचा बॉल. लिडिंग एज आहे. झेल होऊ शकेल. कीपर ने प्रयत्न तर चांगला केला. झेल ड्रॉप झालाय. एक धावीतनं मेल. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या एक न जाते पुढे. सहा धावा स्कोर बोर्ड वरती. एक चेंद रिप्ले देखील आपल्याला या दरम्यान पाहायला मिळतोय. सुंदर टेलिकास्ट एसके च्या माध्यमातून नक्कीच भरपूर चांगली मेहनत घेतली जाते. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन अतिश मागे सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय. चंबिका क्रिकेट संघ देवरुंग अनिल शेठ
देवीदास घोड़े भावपूर्ण श्रद्धांजलि देखी कुस्ती पेलवान होते मात्र अपन भावपूर्ण श्रद्धांजलि स्पर्धे मध्यम सूरज भास्कर पाटिल आमचे समालोचक मित्र अपने मध्य नहीं देखी भावपूर्ण श्रद्धांजलि मुठवल प्रतिम खेलाड़ू रोशन पाटिल खेलाड़ू पक्ष बनवला गेला टॉक्स बॉक्स संगीत अपना दरमियान पहला मेल पंकाबाई नाव देखी तिथे दिल गेल है दिनकरजी घोड़े यांना देखील भरपूर श्रद्धांजलि अपन दिली गेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। जास्त वे खर्च करू नका, थोड़ा सा सहकार्य करावा। एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय। दोन आमचे ऑफिशियल अंपायर मैदानाच्या आत मध्ये कृष्णा केने सर आहेत आणि त्यांच्या सोबत उमेश केने निंबोलीचे दोन ऑफिशियल अंपायर मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळतात। एका षटकाचा खेळ संपला। एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते। एक गडी बाद 600 धावसंख्या। शांत सुरुवात मैदानाच्या आत मध्ये जे बोलीनाथ क्रिकेट संघ आमनेपडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते। सेकंड ओवरला सुरुवात होती। टीमचे कॅप्टन कैलाश ओपन द विकेट। पहिलाच बॉल कैलाशचा वेगवान आहे। सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। चेंडूना बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये। प्रयत्न चांगला केला। हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळेल। फेगाने हा चेंडू नक्कीच पाहायला भेटला आणि ऑपस्टिक वरती हा चेंडू होता। सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कैलाश पाटीलच्या माध्यमातून। पुढचा बॉल ओपन द विकेट ना हॅप ट्रॅकर आहे त्याच दिशेनं। आता लाईन बघावी लागते। लाईन एक्झॅक्टली चुकीची आहे। हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला सातत्यानं टीव्ही स्क्रीन वरती दाखवला जातोय। पडल्याच्या नंतर चेंडू भरपूर बाहेरच्या दिशेनं गेला आणि केने सरांचा इशारा दरम्यान आला की हा चेंडू मात्र खराब आहे। एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या एकने पुढे जाते। 7 धावा स्कोरबोर्ड वरती। कैलाश पुढचा बॉल यावेळीचा फटका सुंदर आहे। खूप चांगला हा फटका पाला भेटला। बॅकफुटला जाऊन हा ट्रॅकर वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडूला मात्र पाठवलं स्लीपर कव्हरला। एकच धाव मिळेल मात्र फटका सुंदर होता। रिप्ले मध्ये नक्कीच तुम्ही बघू शकाल। सुंदर बॅटिंग। एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एक न पुढे जाते। 8 डावा स्कोरबोर्ड वरती। पुढचा बॉल राउंड विकेट ना लेफ्ट आर्म बॅट्समन स्ट्राइकिंग एंडला होते। चेंडू दरम्यान इनफील्ड मध्येच आहे। धाव घेण्याचा प्रयत्न फेक सुंदर केली आहे। धावची संधी देखील आहे। चुकीचा कॉल आपल्याला पाहायला भेटला। दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेल नसल्या कारणाने ही विकेट येते रन आउटची। बॅट्समन आउट। सोन्याचे किरणान गार गार धुक्यान कारल्याचा डोंगर सजू दे। पारल्याच्या डोंगरान आईचे देवला कल सोन्यान लखलखू दे। माथ्याव भंडर लागू रे माझे माथ्याव भंडर लागू रे। दर्शन आई माऊलीच घडू रे माझे। चुकीचा कॉल असल्या कारणाने नक्कीच विकेट रन आउटची आपल्याला पाहायला भेटली। फेक देखील सुंदर केली या दरम्यान कैलाश न। यावेळीचा अजून एक चांगला चेंडू फुलर लेंथ। सुंदर गोलंदाजी या दरम्यान पाहायला मिळते। टीमचे कॅप्टन कैलाश पाटील यांच्या माध्यमातून
डॉट चेंडू येतोय, धाव संख्या स्कोरबोर्ड वरती खूप कमी आपल्याला पाहायला मिळते, धावा फक्त 9 आहेत स्कोरबोर्ड वरती। यावेळीचा फटका सुंदर आहे, खेळाडू आहेत उपस्थित, प्रयत्न चांगला होता लखन पाटीलचा, मात्र चेंडू त्यांना बीट करून जाईल सीमा पार, षटकार। प्रयत्न चांगला होता, रिप्ले जर आपण बघितला तर पाहायला मिळेल लखन पाटीलचा हा प्रयत्न, सुंदर प्रयत्न होता, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळीचा चेंडू वेगवान आहे, पुन्हा एकदा कंबा करत असताना गोलंदाज कैलाश पाटील टीमचे कॅप्टन, संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती यावेळेस 15। सोमनाथजी भालेकर आणि लक्ष्मण केने दोन मान्यवरांचं शुभ आगमन झालं आहे, दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण यावा व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे। तिसरा षटकाला सुरुवात होती, लखन पाटीलचा हा तिसरा षटक, व्हाइट बॉलचा इशारा अंपायर्स आलाय, एक्स्ट्राच्या मदतीनं एक धाव इथं अजून अंकित केली जाईल स्कोरबोर्ड वरती, धावसंख्या आहे 16। वेगवान चेंडू, आत्ताचा मात्र चेंडू चांगला आहे लखन पाटीलचा, टॉट बॉल सांगे टीमचे कॅप्टन, आपण रिपोर्ट करायचं लगेचच, सांगे विरुद्ध भावाले या पुढच्या आपल्याला लढत पाहायला मिळेल, दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे। समोरच्या दिशेनं नक्कीचा फटका येतोय, खेळाच होता ऑन साईडला, अपसाईडला मात्र या दरम्यान हा चेंडू आलाय मिड ऑफला, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 17 लखन पाटील। ऑन साईडला खेळत पुन्हा एकदा फटका, तर चांगला आहे, खेळाडू देखील आहे तिथे उपस्थित, क्षेत्रक्षण देखील चांगलं झालंय, एक धाव इथन अजून मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे, 18 धावा स्कोरबोर्ड वरती। लखन पाटील फुल टॉस, पुन्हा एकदा मिड विकेट दिशेनं हा फटका आपल्याला पाहायला मिळतो, ऑन साईडला सातत्याने जास्त आक्रमण ग्रामीणचे खेळाडू आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत, एक धाव इथं अजून मिळेल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे, 19 धावा स्कोरबोर्ड वरती। जय भोलेनाथ क्रिकेट संघ अमनेपाडा विरुद्ध सावंत, धावे स्टिकच्या बाहेर आहे हा चेंडू, व्हाइट बॉलचा इशारा अंपायर्स आलाय, एक्स्ट्रा धाव इथन एक मिळते, एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे, 20 धावा स्कोरबोर्ड वरती, षटक तिसरं आहे प्रगतीपथावरती लखन पाटीलच। लेफ्ट आर्म बॅट्समन स्ट्राइकिंग एंडला, राजकुमार ऑन साइडला, चेंडू डीप मध्ये थोडासा पुन्हा एकदा खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय, 2 धावा इथन अजून मिळणार आहेत राजकुमारला, हे 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे, 22 धावा। ऍप ट्रॅकर ऑन साइडला खेळलेत फटका, हवेत आहे
खेळाडू आहेत उपस्थित राजकुमारला या दरम्यान परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. निखिलनं हा पकडला जाईल फलंदाज बाद. नवीन बासमन राहुल धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 22. एकच षटकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटला. करंट रन रेट 7.33 आपल्याला पाहायला मिळतो. लखनचा देखील षटक खूप चांगला. लखनने फक्त 7 धावा खर्च केले या षटकामध्ये. एक विकेट देखील घेतला. चांगली गोलंदाजी पहिल्या देखील षटकामध्ये खूप चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटली. किरण पाटीलनं पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. एक विकेट त्या देखील षटकामध्ये आला होता रनआउटचा. त्याच्यानंतर कैलाशने देखील चांगली गोलंदाजी केली. कैलाशने 9 धावा खर्च केल्या. चांगलं क्रिकेट पाहायला भेटलं कैलाशच्या माध्यमातून. आणि लखनचा देखील षटक खूप चांगला आपल्याला पाहायला भेटला. या षटकामध्ये लखननं 7 धावा खर्च केल्या. एक विकेट घेतला. अंतिम षटकामध्ये आता मात्र सज्ज आहेत गोलंदाज रोहन. लेफ्ट आर्म गोलंदाज फुल टॉस ऑन साइड ला खेळलेत. चेंडू डीप मध्ये वेगाने चालला. खेळाडू उपस्थित आहेत. लखन पाटील चेंडू शोधून फिक करतील. फिक सुंदर आहे. एकच धावीत न मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 23 इन बोर्ड. जय भोलेनाथ क्रिकेट संघ अमनेपाडा. धावा खूप कमी आहेत स्कोरबोर्ड वरती. चांगला खेळ करून चांगला क्रिकेट खेळून एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल. सव्वा टीमचा विचार केला. बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे या टीमकडे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त धावसंख्या स्कोरबोर्ड वरती बनवणं गरजेचं आहे. रोहन स्टार्टिंग एंडला बॅट्समन राहुल. हा प्रकार ऑन साइडला फटका हवेत खेळलेत. खेळाडू उपस्थित आहेत. वेगाने चेंडूवरती येऊन उचलून फिक करतील. तोपर्यंत फक्त एकच धावीत मिळणार आहे. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 24 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगली गोलंदाजी. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिला दिवस स्पर्धेचा सकाळी थोडस नक्कीच आउटफील्ड देखील भरपूर उली होती. पाऊस झाला होता काल देखील भरपूर. मॅच तरी देखील आम्ही सुरू केल्या होत्या. ऑन साइडला वेगवान आहे फटका. खेळाडू उपस्थित आहेत. लगन चेंडू चोचून फिक करतील. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आता या दरम्यान नक्कीच केला गेलाय. आणि या 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. 26 धावा. पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू डावा स्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाइट बॉल झाला. एक्स्ट्रा धावीत न मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या अजून 1 न जाते पुढे. 27 धावा स्कोरबोर्ड वरती. रोहन डेट ओव्हरचा हा षटक. आक्रमण करावं लागेल. प्रयत्न सुरू आहेत बॅट्समनचे. मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. लेफ्ट आर्म गोलंदाज चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट वरती नक्कीच चेंडू खूप वेगाने जातोय. आणि त्याचा फायदा बेनिफिट होतो. लेफ्ट आर्म गोलंदाज म्हटलं की अँगल खूप चांगला त्याचा असतो. आणि खूप चांगल्या अँगलने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते रोहनच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी. डॉट चेंडू. पुढचा बॉल. स्टेप आउट झाले. फटका सुंदर आहे. खेळाडू देखील आहेत. किरण पाटील चेंडू चोचून फिक करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं झालाय.
दरम्यान या दोन धावांना अजून मिळतील आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोनने जाते पुढे 29. सांगे विरुद्ध फवाले यापुढे आपल्याला मॅच पाहायला मिळेल. मिस टायमिंग आहे, झेल होऊ शकेल, कॉटन बॉल ची संधी आहे आणि झेल देखील तिथे पकडला गेलाय. बॅट्समनला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती देखील विकेट आलाय आणि अशा प्रकारे पहिला डाव देखील कंप्लीट झालाय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय भोलेनाथ क्रिकेट संघ अमनेपरा टीमनं धावा बनवल्या आहेत 29. 30 टार्गेट आहे. चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली, चांगलं खेळ झालं, चारी गोलंदाजानं मी तर म्हणेल चांगली गोलंदाजी केली. बॅटिंगचा विचार केला तर बंटीने फक्त एकच धाव बनवली, निलेशने 10 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या, विजयनं 3 धावा बनवल्या, राजकुमारने 9 धावा बनवल्या, राहुलनं 1 धाव बनवली. एकूण 4 खेळाडू बाद. त्याच्यानंतर जर बॉलिंगचा विचार केला तर कैलाशने खूप चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर किरण पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केला. कैलाश पाटीलनं पहिल्या ओव्हर दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केला. लखननं तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केला. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. त्याच्यानंतर रोहननं या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या. एकूण पहिला नक्कीच विकेट 1 धावसंख्येवरती गेला. त्याच्यानंतर 29 धावसंख्येवरती एकूण 4 खेळाडू दरम्यान डायरेक्टली आपल्याला बाद झाले. त्याच्यानंतरच मी तर म्हणे पूर्णच्या पूर्ण तो कमबॅक आपल्याला पाहायला भेटला. फर्स्ट इनिंग कम्प्लीट झाली आहे. फर्स्ट इनिंग मध्ये एकूण 4 ओव्हरमध्ये 4 विकेट देखील आल्या होत्या. 29 धावा बनवल्या गेल्या आहेत. 30 टार्गेट आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. सांगे टीमचे कॅप्टन आणि भावले टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण लगेचच यायचं आहे. अजिबात वेळ घेऊ नका. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लगेचच. नवनाथजी पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय पुढच्या मॅचचा. मॅच मागे पुढे झालेत, मात्र मॅच ज्या आहेत त्या लॉस्ट प्रमाणेच होतील या गोष्टीची नोंद घ्यावी. टॉस आपण घेतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. जे काही नियम आहेत ते मात्र सांगितले जात आहेत दोन्ही टीमच्या कॅप्टनला. टॉस बॉक्स मध्ये आमच्या मागेंना विनंती आहे की आपण कव्हर करावं. भावाले टीमनं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतली आहे आणि बॅटिंग या दरम्यान करावी लागेल पहिल्या डावामध्ये सांगे टीमला. चेंडूची आपण लगेचच तपासणी करून घ्यायची आहे. राहुल पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आणि स्ट्राइकिंग इनला किरण पाटील आणि त्याच्या सोबत आलाय लखन पाटील. पहिला बॉल ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल संयमाने खेळत असताना ऑपड्राच्या माध्यमातून खेळलेत. पहिली धाव स्कोर बोर्ड वरती संजय स्पोर्ट्स सावाट टीमच्या माध्यमातून
स्कोरबोर्ड वरती ही पहिली धाव। ओवर द विकेट पाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता लखन पाटीलचा, प्रयत्न फसलाय। फुटवर्कचा वापर आपल्याला पाहायला भेटला नव्हता या चेंडूवरती। ऍक्शन रिप्ले जर आपण बघितला तर आपल्याला पाहायला मिळेल खूप चांगली गोलंदाजी। हा रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती, पाकफुटला गेले बासमन, स्वार कट खेळायचं होतं, फुटवर्क नव्हतं लखन पाटीलचं। डॉट बॉल, पुढचा बॉल ओव्हर द विकेट ऑन साइडला। आताचा फटका दमदार आहे लखन पाटीलच्या बॅटमधून। आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे, पहिला षटकार। ओवर द विकेट या दरम्यान लीडिंग एज आहे, मात्र इतना धावा चांगल्या मिळू शकतील। शॉर्ट थर्डमॅनला आउटफील्ड आता फास्ट आहे लखन पाटीलला, अजून इतना मिळतील या चार धावा। चांगले बॅटिंग, स्कोरबोर्ड वरती धाव संख्या 11, 30 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि 11 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। सुंदर सुरुवात। ओव्हर द विकेटने स्वी शीटचा फटका खेळायचा होता, मात्र टॉप एज लागतीये लखन पाटीलला, परतावा लागेल मैदानाच्या बाहेर। पहिला लागणारा झटका संजय स्पोर्ट्स व टीमला, बॅट्समन आउट। नवीन बॅट्समन जयेश ओव्हर द विकेट। राहुलचा पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, तर चेंडू आणि बॅटचा संपर्क एवढा चांगला आला नाही। चांगली गोलंदाजी, वापसी करत असताना या दरम्यान या षटकामध्ये राहुल संघाची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती एका षटकाचा खेळ या दरम्यान कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 11। मॅच समरी तुम्हाला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळते। 29 धावा बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये पाटला करत असताना, लखन ने 4 बॉल मध्ये 10 धावा बनवल्या, किरण एका बॉल मध्ये 1 धाव बनवली आहे, जयेश मात्र 1 चेंडू खेळला त्यांनी मात्र अजून 1 धाव बनवली नाहीये। 18 बॉल 19 धावीची आता मात्र गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी। राजकुमार सेकंड ओव्हर मध्ये 18 चेंडू 19 धावीची गरज या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी। ओव्हर द विकेट न या दरम्यानचा चेंडू चांगला होता, 18 मधून फटका देखील सुंदर आहे, चेंडू डीप मध्ये गेला, एक्स्ट्रा कव्हरला फेक सुंदर झाली आहे, रनआउटची संधी होती, मात्र वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि 2 धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे। स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 13। तीस धावांचं टार्गेट आहे, फेक चांगली आली होती त्या दरम्यान तेवढाच वेगानं धाव देखील कंप्लीट केली बासवन्न। ओव्हर द विकेट किरण पाटील,
फुल टॉस आहे. बॉटमनचा वापर केला चेंडू मात्र या दरम्यान डीप मध्ये फाईनला खेळले. चेंडू लॉंग लेगच्या दिशेनं फाईन लीगला वेगानं ट्रॅव्हल झाला होता. दोन धावा इथनं नक्कीच मिळतील पुन्हा एकदा किरण पाटीलला. मी दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दोन न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या 15, अजूनही 15 बनवायचे आहेत जिंकण्यासाठी. राजकुमार बॉक्स स्टाईल न दरम्यान खेळत किरण. खराब क्षेत्ररक्षण, कदाचित दोन धावा मिळू शकतील आणि या दोन धावा देखील कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये अमने पडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जिथे एकच धाव होती तिथे या दरम्यानच्या दोन धावा. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 17. सिंगल डबल ना नक्कीच विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना किरण पाटील या मॅच मध्ये. या दरम्यान अपील तर थोडीशी झाली होती, मात्र व्हाईट बॉलचा इशारा किने सरांचा आलाय. एक्स्ट्राच्या मदतीनं अजून एक धावीत न मेल आणि एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 18. सन्मान्य शनिवारजी दळवी सावत गावचे यांचा शुभ आगमन झाला आहे, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. गती कमी केली आहे गोलंदाजांना, अपील थोडीशी झाली होती राजकुमार कडनं, मात्र डॉट बॉल. ओव्हर द विकेट राजकुमार बकफुटला जाऊन या दरम्यान स्वारकट खेळा जबर येतो. मात्र चेंडू शॉट थर्ड मॅनला जातोय. एक धावीत अजून मेल आणि एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 19 धावा, 30 धावा या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायच्या होत्या. सुरुवात चांगली केली लखनं, एक षटकार एक चौकार त्याच्या पाठमधून आपल्याला पाहायला भेटला. राजकुमार ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळलेत. चेंडू डीप मध्ये वेगाने आला, मिड विकेटला खेळाडू आहेत उपस्थित. आउटफील्ड मध्ये चांगली फिल्डिंग. दरम्यान एक धावीतनं अजून मिळेल आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 20. समीकरण तुम्हाला मात्र स्क्रीन वरती पाहायला मिळेलच. 12 चेंडूंनी जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत फक्त 10 धावा. बारा चेंडू 10 धावेची गरज आहे. बंटी यावेळीचा चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉन्सर ज्याला म्हटलं जात आणि त्याचा वापर देखील करत असताना गोलंदाज पहिलाच चेंडू डॉट येतो बंटीचा. 11 चेंडू 10 धावेची गरज आहे. राऊंड विकेट यावेळेस आता मात्र लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय किनी सरांचा.
एक्स्ट्राच्या मदतीने इथनं एक धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने संघाची धाव संख्या स्कोरबोर्ड वरती 21. पुढचा बॉल बंटी राऊंड विकेट ना यावेच असून एक चांगला चेंडू आहे, चांगली गोलंदाजी दरम्यान पाहायला मिळते. जास्त वेगाने मात्र चेंडू टाकला जात नाहीये बंटीच्या माध्यमातून. इक्वेशन जर बघितलं तर अजून या मॅच मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी येणाऱ्या 10 बॉल मध्ये. पुन्हा एकदा प्रकार आहे, फटका हवेत खेळलेत, मिड ऑफला खेळाडू उपस्थित आहे, चेंडू चुसून फेक करतील तोपर्यंत या 2 धावा इथं मिळणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 23 धावा. अजूनही 7 धावेची गरज या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. बंटी समोरचे क्षेत्र खेळलेत, फटका हवेत आहे, मिस टायमिंग, एक धाव झाली आहे, दुसरीचा देखील प्रयत्न केला जाईल आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे 25 धावा स्कोरबोर्ड वरती. 5 धावेची गरज. टॉपेज आहे, झेल होऊ शकेल आणि झेल पकडला देखील गेला आहे. 5 पण आउट. पाच धावीची गरज मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. कट करण्याचा प्रयत्न आणि इथनं झेल मात्र पकडला गेलाय. मोठी विकेट या मॅच ची आपल्याला पाहायला मिळते. माहिती होती दरम्यान किरणला की इथनं एज लागली देखील आहे. पाकपुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, झेल तिथं पकडला गेला आणि मॅच आता शेवटच्या षटकामध्ये आपल्याला नक्की चांगली पाहायला मिळेल. अजूनही 5 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. थोडासा वेग कमी घ्या. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे.
पाच धावीची गरज आहे, सहा चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल लाईन मात्र चुकीची आहे, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक धावीत ना अजून मिळेल, 26 धावा स्कोरबोर्ड वरती. पंकज चार धावा मात्र वाजवायच्या आहेत जिंकण्यासाठी. लेफ्ट आर्म बॅट्समन स्ट्राइकिंग गेनला ऑन साइड ला केले, चेंडू मात्र डीप मध्ये गेलाय की आड उपस्थित आहेत. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चोचून फिक करतील. एक धावीतनं कम्प्लीट केली जाईल आणि एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न जाते पुढे, 27 धावा स्कोरबोर्ड वरती. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी पाच चेंडूत, माफ करा पहिला चेंडू स्वेअर होता. पाच बॉल तीन रन. ओव्हर द विकेट यावेळीचा फटका फसला, मिस टायमिंग आहे, जेल होऊ शकेल आणि जेल झाला आहे ड्रॉप. झील पकडला असता तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकला असता. झील झाला आहे ड्रॉप आणि आता मात्र समीकरण शिल्लक राहिलं आहे चार चेंडू आणि जिंकण्यासाठी दोन धावेची गरज. कॅचेस विन द मॅचेस, झील खूप महत्वाचे असतात, मग तो कसाही असो, अवघड असो अथवा सोपा असो, तो पकडणं गरजेचं आहे या सिच्युएशनला. ऍप ट्रॅकर आहे, पाठवला चेंडू डीप मध्ये विजयाचा येत असताना हा षटकार आणि ही मॅच मात्र जिंकली संजय स्पोर्ट्स सावत टीमनं. चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला सावत टीमच्या माध्यमातून. अभिनंदन लखन पाटील आणि कैलाश पाटील, खूप चांगला खेळ झाला. किरण खूप चांगली नाही केस बॅटिंग त्यांनी केली आणि हार्ड लक राजकुमार पाटील, प्रयत्न खूप चांगला होता या मॅच मध्ये तुमचा.